शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव जिल्हा ग्रंथालय संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आमदार स्मिता वाघ यांनी भेट देत या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याबाबत सांगितले. शासकीय प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा ग्रंथालय संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याभरातील सार्वजनिक वाचनालयांचे ग्रंथपाल कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक युवराज वाणी यांनी केले तर आमदार स्मिता वाघ यांनी भेट दिली असता त्यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. बघूया या आंदोलनाबाबत प्राध्यापक युवराज वाणी व आमदार स्मिता वाघ काय म्हणाल्या ते. आश्वासन नाही, यांचे प्रश्न 2012 प्रलंबित आहेत. त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने त्यांना वेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, त्याच्यापैकी कोणतेही त्यांनी इम्प्लिमेंट केले नाही. 14 आमचं जरी सरकार आलेलं असलं तरी त्या गोष्टीसाठी पाठपुरा करणं गरजेचं आहे. विधान परिषदेमध्ये ऑलरेडी मी ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारच्या संदर्भात विषय मांडला होता, त्यावेळेला मला योग्य ते उत्तर अपेक्षित जे होतं ते मिळू शकलं नाही. पण तरीसुद्धा मी ह्या माध्यमातून विनोदजी तावडे असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असेल, कारण अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्री दोघं एकत्र जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ह्या विषयामध्ये जे आपल्याला आउटपुट पाहिजे ते मिळू शकणार नाही. म्हणून त्याची संयुक्त मीटिंग लावण्याचं मी त्यांना या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की दोघांची संयुक्त मीटिंग आणि या बसलेले सगळे कर्मचारी या सगळ्यांना मिळून आम्ही एकत्रित एक मीटिंग लावू आणि मीटिंगमधनं मला विश्वास आहे की सरकार त्यांच्या अडचणी समजून घेईल आणि त्यातनं मार्ग काढेल. कोणत्याही गोष्टीचं उत्तर जिथे समस्या असेल तिथं उत्तर असतं. उत्तर काढण्याची मानसिकता असेल तर नक्कीच उत्तर निघेल. त्यामुळे सरकार पाठीशी राहील एवढं मी नक्की सांगतो. बोला. एक नंबर एक, 2012 पासूनचं वाढलेलं दीडपट थकीत अनुदान मिळालं पाहिजे. 2, सेवकांना वेतन श्रेणी आणि सेवा नियम तयार केले पाहिजे त्यांच्यासाठी. 3, जिल्हा ग्रंथालय परिषद आणि राज्य ग्रंथालय परिषद दोघांची स्थापना केली पाहिजे. आणि 4, आणि आपले दर्जा बदल जो आहे वाचनालयाचा तो केला पाहिजे. त्यांना मुख्य मागणी आहे आणि त्यांना 50 वर्ष झाले त्या वाचनालयात अनुदान द्यायला पाहिजे. प्राध्यापक डॉक्टर युवराज वाणी हे मोहन सोनार. आम्ही ग्रंथपालापासून आतापर्यंत जीवन जगत आहे. आतापर्यंत आम्हाला शासनाने कुठलेच ठोस आश्वासन दिले नाही. राजेश टोपेने आम्हाला टोप्या घातल्या, विनोद तावडेने आमच्या विरोधाने निवेदन घेतलं. आता शासनाने थांबावं अन्यथा आम्ही आंदोलन आता थांबू आणि आत्मदानाचा इशारा आम्ही आता शेवटी देतोय. हे शासनाने जागृत राहू.